स्टूडेंट्स, दिस इज 23rd एक्टिविटी ऑफ ब्रिज कोर्स ऑफ स्टैंडर्ड 8th. इयत्ता 8वी ची सेतु अभ्यासाची ही 23वी कृती. लेट्स सी द लर्निंग आउटकम्स और कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स. या कृतीचे उद्दिष्ट काय आहेत, हेतू काय आहे, काय ध्येय आहे या कृतीचं, ते आपण पहिल्यांदा बघूयात. राईट्स, इट मीन्स लर्नर राईट्स और प्रिपेअर्स ग्रीटिंग कार्ड्स ऑन व्हेरियस ओकेजन्स. विविध प्रसंगी, सणावाराच्या वेळेला किंवा विविध प्रसंगी छान भेटकार्ड, भेटपत्रक तयार करता येईल अशी ही कृती आहे. द इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स आर नॉट फॉर यू, दे आर फॉर द टीचर ऑर द पॅरेंट्स. सो वी विल डिरेक्टली जम्प ऑन इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. विद्यार्थ्यांसाठीच्या ज्या सूचना आहेत त्या आपण बघूयात. And the instructions are: form groups, तुमचे गट तयार करा. Do discussion on given topic, जो विषय तुम्हाला दिलेला आहे, जो टॉपिक तुम्हाला दिलेला आहे त्या टॉपिकवर चर्चा करा. Work in pairs or groups, जोडीजोडीने किंवा गटागटाने काम करा. Listen carefully, काळजीपूर्वक ऐका. See demo, जो काही डेमो दिलेला आहे तुम्हाला प्रत्यक्ष करून दाखवलेला आहे, प्रात्यक्षिक, ते नीट बघा. फॉलो स्टेप्स, ज्या काही स्टेप्स आहेत त्या पण व्यवस्थित बघा. अँड डू कम्प्लीट टास्क, आणि तुम्हाला दिलेलं काम पूर्ण करा. सो दीज वेअर द इन्स्ट्रक्शन्स फॉर यू. लेट्स सी द ॲक्च्युअल लर्निंग ऑर लर्निंग ॲक्टिव्हिटी काय आहे दिलेलं बघूयात. लेट्स लर्न द ॲक्च्युअल ॲक्टिव्हिटी, लर्निंग ॲक्टिव्हिटी. टीचर प्लेसेस अ व्हरायटी ऑफ ग्रीटिंग कार्ड्स आउट ऑफ चिल्ड्रेन टू व्ह्यू ज्युरिंग ग्रुप टाईम. या ठिकाणी शिक्षक विविध भेटकार्ड तुम्हाला दाखवतील. इन्व्हाइट चिल्ड्रेन टू शेअर व्हॉट दे नो अबाउट ग्रीटिंग कार्ड्स. आणि विद्यार्थ्यांना या ग्रीटिंग कार्ड्सबाबत काय माहिती आहे याबद्दल शिक्षक जाणून घेतील. देन डिस्कस हाऊ द कार्ड्स आर सिमिलर अँड हाऊ दे डिफर. मग या ठिकाणी शिक्षक तुम्हाला कार्ड्स किंवा कोणत्या टाईप्सचे कार्ड असतात, त्यांच्यात काय समानता असतात, काय विविधता असतात याबाबत तुम्हाला सांगतील. आता तसं बघायला गेलं तर कार्ड्समध्ये म्हणजे वेगळ्या सणा समारंभाला देण्याचे कार्ड्स वेगळे असतात, बर्थडे कार्ड्स वेगळे असतात, किंवा ॲनिव्हर्सरी कार्ड्स वेगळे असतात, असे त्याचे प्रकार आहेत. लुक ॲट द लेआउट ऑफ अ ग्रीटिंग कार्ड्स. आता या ठिकाणी विद्यार्थी पण ते ग्रीटिंग कार्ड्स विविध बघतील. अँड वॉट इज ऑन द फर्स्ट पेज ऑफ द कार्ड, त्या कार्डच्या पहिल्या पानावर काय दिलेलं आहे. वॉट इज युजली फाउंड ऑन द इनसाईड ऑफ द कार्ड, कोणत्या वेगवेगळ्या टाईपच्या कार्ड्सच्या वरच्या पेजवर वेगळा मेसेज असतो, मधल्या पेजवर वेगळं वेगळं लिहिलेलं असतं, देन ते तुम्हाला बघायचं आहे. ऑन द बॅक ऑफ द कार्ड, कार्डच्या पाठीमागे काय असतं ते तुम्हाला बघायचं आहे. रीड द डिफरंट कार्ड मेसेजेस टू चिल्ड्रेन, त्या कार्डवर असणारे विविध जे काही संदेश आहेत हे तुम्हाला वाचायचे आहेत, म्हणजे शिक्षक तुम्हाला कार्ड्स देतील आणि तुम्हाला ते वाचायचे आहेत. नाव दीज आर द प्रॅक्टिकल ॲक्टिव्हिटीज. या प्रॅक्टिकल ॲक्टिव्हिटी आहेत त्या तुम्हाला प्रत्यक्षात तिथं करता येतील. पण आता सध्या तुम्ही घरी आहात, त्याच्यामुळे तुम्ही इंटरनेटवर विविध कार्ड्स शोधा आणि त्या कार्ड्सच्या वरच्या पेजवर, मधल्या पेजवर, मागच्या पेजवर काय काय संदेश असतात ते तुम्ही वाचायचे बघायचे आहेत. देन रीड द डिफरंट कार्ड मेसेजेस टू द चिल्ड्रेन, म्हणजे तुम्ही स्वतःच ते वाचायचे आहेत. त्यानंतर जी मोठी मुलं आहेत किंवा आता तुमच्या वर्गातली 8वीची मुलं आहेत, तुम्ही ते डिस्कशन करू शकतात की हे कार्ड कशाबद्दलचे आहे, कसे लिहिले जातात. आणि इट मीन्स एंगेज ओल्डर चिल्ड्रेन टू डिस्कशन अबाउट हाऊ कार्ड्स आर रिटन, कार्ड कसे लिहिले जातात त्याबाबत तुम्ही चर्चा करायची आहे. अँड आस्क देम, म्हणजे तुम्ही ते डिस्क्राईब तर करायचं आहेच, त्यानंतर हे मेसेज कसे तयार करतात आणि त्या मेसेजमधून तुम्हाला काय वाटतं, कसं वाटतं ते मेसेज वाचल्यावर, ते पण तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं आहे. वाय आर द वर्ड्स इम्पॉर्टंट ऑन द डिफरंट कार्ड्स, आणि विविध कार्डवरती त्या शब्दांचं महत्त्व काय असतं, मोजकेच परंतु जास्त संदेश देणारे शब्द वापरले जातात, त्या मेसेजचं महत्त्व पण तुम्हाला सांगायचं आहे. देन सेकंड, एक्सप्लेन टू द चिल्ड्रेन दे क्रिएट डिफरंट टाईप्स ऑफ ग्रीटिंग कार्ड्स ऑफ द क्लास टू यूज, तुम्ही वर्गासाठी वापरात येतील असे विविध कार्ड्स तयार करायचे आहेत, त्यासाठी शिक्षक तुम्हाला मदत करतील. इट मीन्स असिस्ट देम इन सिलेक्टिंग अ फ्यू ग्रीटिंग कार्ड्स सच ॲज बर्थडे कार्ड्स, गेटवेल कार्ड्स अँड न्यू बेबी कार्ड्स, म्हणजे जन्मदिवसाचे किंवा नवीन बाळ जन्माला आला असेल त्यासाठीचे, किंवा
आजारी असेल एखादा, त्याला लवकर बरं होण्यासाठीचे कार्ड्स, असे विविध कार्ड्स तयार करायचे की जे तुम्हाला वर्गासाठी, वर्गातील विद्यार्थ्यांसाठी, तुमच्या मित्रांना देण्यासाठी उपयोगात येतील. अँड न्यू अँड देअर एक्सप्लोअर वन थीम ॲट अ टाईम ऑर डिवाइड चिल्ड्रेन इन टू ग्रुप्स. आता हे प्रत्येक ग्रुप्स तयार करून द्या की बर्थडेचे कार्ड तुम्ही तयार करा, ॲनिव्हर्सरीचे कार्ड किंवा वेडिंगचे कार्ड तुम्ही तयार करा. अशा पद्धतीने ग्रुप तयार करून विद्यार्थ्यांना ते विषय नेमून द्यायचे आहेत आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी ते तयार करायचे आहे. म्हणजेच एकंदर तुम्हाला, म्हणजे विद्यार्थ्यांना ग्रीटिंग कार्डविषयी या ठिकाणी माहिती होईल. कार्ड्स कसे तयार करायचेत, त्यानंतर संदेश कोणते निवडायचेत, कोणत्या इव्हेंटसाठी कोणता संदेश निवडायचा, याच्यासाठी तुम्ही प्रिपेअर होणार आहात. थर्ड, प्रोव्हाइड चिल्ड्रेन विथ आर्ट मटेरियल. कोणतं मटेरियल, आर्ट मटेरियल ते कार्ड तयार करण्यासाठी लागतं त्याच्याबद्दलही तुम्हाला माहिती द्यायला सांगितलेली आहे. मग या ठिकाणी कार्ड्स असतात, ग्रीटिंग पेपर्स असतो, त्यानंतर हँडमेड पेपर्स असतात डिफरंट डिझाईन्सचे, अनेक स्टोन्स असतात काही त्या ग्रीटिंगला लावायचे, असं अनेक मटेरियल आहे. सम चिल्ड्रेन मे एन्जॉय युझिंग फोटोग्राफ्स फ्रॉम मॅगझिन्स ऑर कॅटलॉग टू क्रिएट देअर कार्ड्स. काही विद्यार्थी मॅगझिनमधून फोटोज किंवा न्यूजपेपरमधले फोटोजसुद्धा वापरू शकतात तुमचे कार्ड तयार करण्यासाठी. अदर चिल्ड्रन मे एन्जॉय ड्रॉइंग ऑर पेंटिंग देअर कार्ड्स. काहींची पेंटिंग चांगली असते, ड्रॉइंग चांगली असते, त्यांना चित्र चिटकवण्यापेक्षा चित्र काढण्यामध्ये आनंद वाटतो, अशा विद्यार्थ्यांनी स्वतः त्या कार्डवर चित्र काढलं तरी चालेल. देन फोर्थ, असिस्ट चिल्ड्रेन इन रायटिंग. इट मीन्स दीज आर द इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स. जी ॲक्टिव्हिटी टीचरने करायची आहे ती मी तुम्हाला सांगतो आहे की टीचरने मग तुम्हाला असिस्ट इन रायटिंग देअर ग्रीटिंग्स ऑर स्पेशल मेसेजेस. स्पेशल मेसेजेस किंवा ग्रीटिंगवर मेसेजेस, संदेश कसे लिहावेत याबाबत तुम्हाला मार्गदर्शन करायचं आहे. आता ते तुम्ही संदेश विविध ग्रीटिंगवरचे वाचून तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने कळणार आहे. चिल्ड्रेन कॅन अल्सो रेफर टू द कलेक्टेड कार्ड्स टू कॉपी द स्पेलिंग ऑफ स्पेसिफिक ग्रीटिंग वर्ड्स. आता जे काही स्पेसिफिक ग्रीटिंग वर्ड्स आहेत, ते ग्रीटिंग वर्ड्स की जे त्या शुभेच्छा कार्डवर नेहमी वापरले जातात, विशू मेनी मेनी हॅप्पी रिटर्न्स ऑफ द डे, मे गॉड ब्लेस यू वगैरे वगैरे जे शब्द असतात, फ्रॉम द बॉटम ऑफ हार्ट, माय लवेड लवेड वन, अशा पद्धतीचे जे शब्द असतात ते शब्द तुम्ही कॉपीसुद्धा करू शकतात. देन हॅव चिल्ड्रेन राईट देअर नेम्स ऑन द बॅक ऑफ ईच कार्ड द डिझाईन. आणि तुम्ही डिझाईन हे कार्ड तुम्ही डिझाईन करायचं आहे, हां, लक्षात घ्या. आणि तुम्ही डिझाईन केलेल्या कार्डवर पाठीमागे तुमचं नाव लिहायचं आहे. मेक सेव्हरल डबल साइडेड फोटोकॉपीज ऑफ ईच कार्ड. प्रत्येक त्याचे काही ग्रीटिंग कार्ड तुम्ही बनवलं असेल त्याचे झेरॉक्स म्हणजे फोटोकॉपीज करून ठेवा. ऑर्गनाइज द कार्ड्स बाय थीम्स अँड प्लेस इन अ फोल्डर ऑर फाईल. आता हे जे कार्ड्स आहेत तुम्ही बनवलेले, थीम म्हणजे काय की बर्थडे कार्ड्स कोणते तुम्ही तयार केलेले, त्यानंतर वेडिंग ॲनिव्हर्सरीसाठीचे कार्ड्स कोणते, ते गेटवेल कार्ड कोणते, बर्थडे कार्ड्स असतील, नवीन बेबीचा जन्म झाला असेल ते कार्ड्स कोणते, हे विविध प्रकारचे जे कार्ड्स आहेत ते वेगवेगळे फोल्डर करून त्याच्यामध्ये तुम्ही जमा करायचे आहेत, ते संग्रहित करायचे आहेत. इन शॉर्ट, यू विल हॅव टू कलेक्ट ऑर गॅदर्ड डिफरंट टाईप्स ऑफ द कार्ड्स अँड यू विल हॅव टू अंडरस्टँड हाऊ दोज कार्ड्स आर प्रिपेअर्ड. ते कार्ड कसे तयार केले जातात हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. यू हॅव गिवन सॉल्ट ॲक्टिव्हिटी ऑर डेमो. यू हॅव गिवन द डेमो ॲक्टिव्हिटी. हिअर यू कॅन सी द ग्रीटिंग कार्ड दॅट इज मेड फॉर दिवाळी अँड द मेसेज इज हॅप्पी दिवाळी अँड देअर आर द लॅम्प्स ऑर दीपक्स ऑन द कार्ड. या कार्डवर लगेच आपल्याला दिसतं आहे की दिवाळीच्या सणासाठीचे हे भेट कार्ड आहे, त्याच्यावर दीपक म्हणजे दिव्याचे चित्र आहेत, हॅप्पी दिवाळी असं लिहिलेलं आहे. आता दिवाळी हँडमेड कार्ड फॉर किड्स, हे किड्ससाठी बनवलेलं कार्ड आहे. पण हे कसं बनवलेलं आहे त्याची प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी खाली दिलेली आहे. बघा, वेन मेड दीज कार्ड्स इन आवर क्राफ्ट क्लास दिस सॅटरडे. म्हणजे ते क्राफ्ट क्लासच्या वेळेस बनवायचं आहे, त्यासाठी जी प्रिपेरेशन करायची आहे. ईच इयर आय ट्राय टू मेक सिम्पल कार्ड्स दॅट कॅन बी कन्सिडर्ड टू आवर लवेड वन. मी हे प्रत्येक वर्षी बनवले जातात आपल्या प्रिय व्यक्तीला देण्यासाठी. माय इन लॉज, माय पॅरेंट्स ऑल लव गेटिंग कार्ड्स फ्रॉम दॅट पर्सन अँड दे ट्रेझर हर क्रिएशन्स. आणि हे जे काही कार्ड्स आहेत ते प्रत्येक वर्षी आपल्या जवळच्या व्यक्तीला दिले जातात आणि त्यांच्या ते जणू काही संपत्तीमध्ये
त्याचा समावेश होतो, म्हणजे त्यांना इतका आनंद होतो ते कार्ड मिळाल्यावर. व्हेन यू विल हॅव टू फ्रेम दीज कार्ड, प्रिपेअर दीज कार्ड्स, ज्या वेळेला तुम्हाला कार्ड तयार करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे ते दिलेलं आहे बघा इथं. यू विल नीड व्हाईट कार्ड स्टॉक 6x8 इंच फोल्डेड इन हाफ, 6x8 इंचचा दुमडलेला पांढऱ्या रंगाचा कार्डशीट पेपर, देन ग्लिटर टेप इन रेड, लाल रंगाचा चमकणारा टेप, रेड मार्कर, लाल रंगाचा मार्कर, व्हेरियस हँडमेड पेपर्स, स्क्रॅप्स इन डिफरंट डिझाईन्स अँड कलर्स, विविध रंगामध्ये हाताने कापलेले विविध आकाराचे पेपराचे तुकडे, सीझर्स, कात्री, ग्लू, डिंक, देन सिक्वेन्स इन असॉर्टेड कलर्स, बिग अँड स्मॉल. सिक्वेन्स म्हणजे लहान मोठ्या गोल आकाराच्या आणि विविध रंगाच्या त्या चकत्या, आपण त्याला टिकल्या म्हणतो त्या. देन नाव देअर इज प्रोसेस हाऊ टू मेक, कशा पद्धतीने हे कार्ड बनवायचं ते दिलेलं आहे बघा. स्टिक द ग्लिटर टेप लिटल ऑफ कॉर्नर ॲज सीन इन द पिक्चर, चित्रात दाखवल्याप्रमाणे खालून थोडं वरच्या बाजूला तो लाल रंगाचा टेप चिटकवा. कट आउट दिया शेप्स फ्रॉम द हँडमेड पेपर अँड स्टिक ऑन वन साईड ऑफ द कार्ड, हाताने बनवलेले जे काही तुम्ही डिझाईन्स असतील त्या पेपरवरचे दिव्याच्या आकाराचे ते कापा, दोन कापा, आणि ते थोड्याशा एका साईडला, थोड्याशा एका बाजूला, तिथ्या कागदाच्या एका बाजूला, म्हणजे 6x8चा जो कागद आहे त्याच्या एका बाजूला ते चिटकवा. प्लेस स्क्विंट्स ॲट इक्वल डिस्टन्स अराउंड द दियाज, दिव्याच्या अवतीभोवती जे काही त्या टिकल्या आहेत त्या टिकल्या सारख्या अंतरावर चिटकवा. राईट हॅप्पी दिवाळी अँड युअर कार्ड इज रेडी इन अ व्हेरी सिम्पल वे, अगदी सोप्या पद्धतीने की त्या कार्डवर हॅप्पी दिवाळी असं नाव टाका आणि अगदी सहज पद्धतीने तुमचं कार्ड तयार करा. इजंट दॅट सिम्पल, आहे की नाही सोपं? येस, इट इज व्हेरी सिम्पल. डीड यू मेक अ दिवाळी कार्ड टू, म्हणजे तुम्ही बनवू शकतात की नाही दिवाळी कार्ड? हो, बनवू शकतात. शेअर द लिंक्स ऑफ युअर कार्ड क्राफ्ट आयडियाज अँड सेलिब्रेशन्स, म्हणजे तुम्ही जे काही कार्ड तयार करणार आहात त्याची जर लिंक असेल, ते यूट्यूबला असेल, तर ती शेअर करा. किंवा जो व्हिडिओ तुम्ही तयार करणार आहात किंवा जे कार्ड तयार करणार आहात त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करा आणि तो व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा. इन दिस वे वी प्रिपेअर्ड ऑर वी मेड विथ अ सिम्पल इझिएस्ट वे द दिवाळी ग्रीटिंग कार्ड, अशा पद्धतीने अगदी आपण सोप्याच्या सोप्या पद्धतीचा वापर करून दिवाळी भेटकार्ड तयार केलं. अँड आय होप यू वूड हॅव लाईक्ड इट वेल, तुम्हालाही हे अतिशय आवडलं असेल असं मला वाटतं. देन द नेक्स्ट पार्ट ऑफ ॲक्टिव्हिटी, ॲक्टिव्हिटीचा पुढचा भाग आहे प्रॅक्टिस. व्हॉट इज गिवन फर्स्ट, प्रिपेअर अ ग्रीटिंग कार्ड टू फेस्टिवल अँड गिफ्ट इट टू युअर फ्रेंड, एखाद्या सणावारासाठीचं एखादं ग्रीटिंग कार्ड भेटपत्रक तयार करा आणि तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला भेट द्या. अँड सेकंड, वॉच दिस ॲक्टिव्हिटी केअरफुली अँड मेक अ ग्रीटिंग कार्ड. नाव यू हॅव गिवन अ लिंक अँड दे आस्क्ड यू टू वॉच दिस ॲक्टिव्हिटी अँड प्रिपेअर अ ग्रीटिंग कार्ड. ही ॲक्टिव्हिटी बघून तुम्ही ग्रीटिंग कार्ड तयार करायचं आहे. बट आय हॅव अनदर एक्झाम्पल फॉर यू, मी तुमच्यासाठी एक साधं सोपं उदाहरण ग्रीटिंग कार्ड तयार करण्याचं घेऊन आलेलो आहे. लेट्स वॉच इट. अँड हिअर इज दॅट ॲक्टिव्हिटी. यू कॅन मेक द कार्ड इन दिस वे. टेक अ कार्डशीट पेपर 30x20 cm, फोल्ड इट इन दिस वे. देन टेक अनदर व्हाईट कार्डशीट पेपर 29x19 cm, फोल्ड इट अल्सो. अशा प्रकारे दोन्ही कागद घ्या, त्यांना अशा पद्धतीने त्यांची घडी करा. देन पेस्ट अ ग्लू ऑन वन साईड ऑफ द पेपर अँड पेस्ट इट टू द अनदर पेपर. अशा पद्धतीने व्हाईट कार्डला ग्लू लावून तो व्हाईट कागद त्या रेड किंवा पिंक कागदाला अशा पद्धतीने चिटकवा. ना मेक अ सर्कल विथ द हेल्प ऑफ कंपास अँड पेन्सिल. कंपास आणि पेन्सिलच्या साह्याने गोल करा. अँड कट इट विथ द हेल्प ऑफ कटर. कटरच्या साह्याने तो गोल कापून घ्या. दोन्ही कागद सफेद पण आणि तो पिंक पण. सो इन दिस वे दिस इज द शेप फॉर दॅट
कार्ड अशा पद्धतीने त्या कार्डचा आकार तयार झाला. नाव विथ द हेल्प ऑफ द स्क्वेअर पेपर फोल्ड इट इन दिस वे, लुक इट केअरफुली अँड यू कॅन मेक अ ब्युटिफुल फ्लावर, अगेन फोल्ड इट इन दिस वे, देन कट इट शोन अकॉर्डिंग टू द डिरेक्शन्स इन द व्हिडिओ, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ह्याला कट करा. देर इज अ ब्युटिफुल फ्लावर रेडी, एक सुंदर फुलाचा आकार त्या ठिकाणी तयार झाला. देन कट स्लाइटली इट अलॉन्ग वन पेटल, एका पाकळीतून याला कापा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ग्लू लावून किंवा फेविकॉल लावून याला अशा पद्धतीने फूल त्याचं तयार करा. नाव हिअर यू हॅव मेड द सेव्हरल फ्लावर्स, नाव पेस्ट दीज फ्लावर्स अकॉर्डिंग टू युअर इमॅजिनेशन, तुमच्या कल्पनेनुसार किंवा तुम्हाला हव्या तशा डिझाईन तयार करण्यासाठी या फुलांना त्या वरच्या बाजूला चिटकवा. नाव वन बाय वन दीज फ्लावर्स आर पेस्टेड अँड हिअर इट इज पेस्टेड इन दिस वे, अशा पद्धतीने हे फुलं चिटकवून छानशी डिझाईन या ठिकाणी तयार झालेली आहे. आफ्टर पेस्टिंग दीज फ्लावर्स यू कॅन राईट द नेम विथ द हेल्प ऑफ द मार्कर पेन, वॉट एवर ओकेजन इट इज, जे काही प्रसंग असेल त्या प्रसंगाप्रमाणे तुम्ही या ठिकाणी नाव टाकू शकतात. या फुलाला आधी त्याचा थोडासा उठावदारपणा यावा यासाठी या मार्करने त्या फुलाच्या मध्यभागी अशा पद्धतीची डिझाईन केली. नाव इट लुक्स व्हेरी ब्युटिफुल. देन यू कॅन पेस्ट द स्टोन स्टिकर्स, जे दगडं असतात डिझाईनचे, ते दगडं खडे तुम्ही या ठिकाणी तुमच्या पद्धतीने चिटकवून या ठिकाणी नाव टाकलं. हॅपी बर्थडे. सो इन दिस वे द ब्युटिफुल ग्रीटिंग इज रेडी हिअर. इनसाईड यू कॅन ऑल्सो पेस्ट डिफरंट शेप्स ऑर डिफरंट डिझाईन्स टू मेक इट ब्युटिफुल. मधल्या बाजूलासुद्धा तुम्ही हे कार्ड सुंदर आणि आकर्षक बनवण्यासाठी विविध प्रकारची डिझाईन चिटकवून हे कार्ड तयार करू शकतात आणि या ठिकाणी एक सुंदर कार्ड, बर्थडे कार्ड या ठिकाणी तयार झालेलं आहे. निश्चितच तुम्हाला सगळ्यांना हे आवडलं असेल आणि तुम्ही सर्व अशा पद्धतीचं कार्ड तयार करून तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला त्याच्या बर्थडेवर गिफ्ट द्या. देन देर इज नेक्स्ट पार्ट ऑफ इव्हॅल्युएशन. टीचर गिव्ज अ टास्क टू स्टुडंट्स फॉर मेकिंग ग्रीटिंग कार्ड्स अँड मोटिवेट देम टू डू एक्सलंट वर्क. नाऊ आय हॅव ऑलरेडी गिवन यू द टास्क. मी तुम्हाला आधीच काम दिलेलं आहे काय, की जी ॲक्टिव्हिटी आत्ता आपण बघितली, एन्जॉय केली, आय होप यू एन्जॉयड इट, तुम्ही याचा आनंद लुटला असेलच. त्याच ॲक्टिव्हिटीमध्ये मी शेवटी सांगितलं की असं बर्थडे कार्ड तयार करा आणि तुमच्या जवळच्या मित्राला किंवा मैत्रिणीला ते भेट द्या. दॅट इज द इव्हॅल्युएशन ऑर टास्क फॉर यू. देन देर इज डिक्सिया व्हिडिओ ऑर ई कंटेंट पार्ट. यू हॅव गिवन अ लिंक रिलेटेड टू द व्हिडिओ. या व्हिडिओशी संबंधित लिंक तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. अजून तुम्हाला पाहिजे असेल तर एखादा व्हिडिओ बघण्यासाठी या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकतात. अँड द लास्ट पार्ट ऑफ द ॲक्टिव्हिटी दॅट इज माय टेक अवे ऑर टुडे आय लर्न्ड, म्हणजे आज आपण काय शिकलो. सो वी लर्न्ड मेकिंग ग्रीटिंग कार्ड्स. डिड यू लर्न, शिकलात की नाही तुम्ही? येस, वी हॅव लर्न्ड टू मेक ग्रीटिंग कार्ड्स. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने किमान दोन ग्रीटिंग कार्ड्स तरी आपण आता तयार करू शकतो असे आपण या ठिकाणी आज ही कृती पूर्ण केली, शिकली. अँड आय होप यू वूड डेफिनेटली लाईक धिस ॲक्टिव्हिटी. तुम्हाला निश्चितच ही ॲक्टिव्हिटी आवडली असावी अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद.